शिराव तालुक्यातील यड्राव येथे कर्नाटकी बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळपासूनच शेतकऱ्यांनी बैलाला तसेच गायी म्हैसींना सजवण्यामध्ये शेतकरी पशुपालक मग्न झाले होते सायंकाळी करतोडणी तसेच सरकार वाड्यामध्ये मोठा गोलाकार गुंड दगड उचलण्याचा कार्यक्रम पार पडला यडरावसह परिसरात बेंदूर सणानिमित्त मोठ्या प्रमाणात उत्साहाला उधाण आलं होतं या सणानिमित्त ही बाजारपेठ बाजारपेठेत मोठी उलाढाल झाली होती शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बैलांना सजवण्यासाठी बैलांच्या अंगावर विविध रंगाने कला कौशल्याने नक्षीकाम केले होते बैलांच्या पाठीवर झूल घातलं होतं तसेच जीव झाला येडा पिसा तुझ्यात जीव रंगला तुझ सख्यारे यासारखी अक्षरेही काढण्यात आली होती तर अनेक बैलाला मालकांनी बैलांच्या पाठीवर श्री विठ्ठलाच्या मूर्तीचं चित्र व दुसऱ्या बाजूला श्री महादेवाचे चित्र काढले होते बैलाच्या गळ्यामध्ये घुंगराचे कंडे हणपट दावी मुसकी आणि शिंगातील शेंब्या घालून बैलांना सजवण्यात आलं होतं बैल सजावटीनंतर त्याला औषण करून नैवेद्य दाखवण्यात आले तसेच सायंकाळी चार वाजता कर तोडणीचा तसेच एकशे पंचवीस किलो वजनाचा गुंड दगड उचलण्याचा कार्यक्रम पार पडला यामध्ये युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला यावेळी युवकांनी तसेच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती वेंद्राच्या सणानिमित्त परिसरात उत्साहाला उधाण आलं होतं तर मंगळवारच्या आठवडी बाजारात आंब्यांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली मराठी असन्यूसाठी यड्राहून संधी पाडसूळ